मसाले पण करायचे आहे, तर त्यासाठी गरम करत पात्याला ठेवलं आहे. हा आहे तांदूळ, तरी 2 वाटी आहे, घरचा तांदूळ आहे. इथं गरम पाणी करत ठेवलं भातासाठी. तर आता हे पाणी गरम झालं आहे, तर आता बंद करू. इथं पात्याला पण गरम झालं आहे. एक 3 चमचे होईल एवढं तेल घ्यायचं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आता जिरं, त्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, उभा चिरलेला कांदा. आम्ही मसालेभात कांदा घालतो कारण की कांद्यावर चांगली टेस्ट येते. तांबूस कलर असा लालसर लाल कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा कांदा. तर आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची, चांगली भाजून घ्यायची. हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला, आणि आता तांदूळ. चांगलं पतून एक जीव करून घ्यायचं. शिरवलं भाताची पाणी, आणि गरम पाणी. आता गरम पाणी लावायचं आणि थोडी कोथिंबीर. आता भाताला एक उकळी आणायची आणि मग बारीक गॅसवर शिजवायचं.